चला 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 जॉईन व्हा लवकर चला ऑनलाईन आहेत ते ग्रुपमध्ये पण मेसेज करून द्या एकदा आवाज येतोय हो ग माझा क्लिअर एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर का एकदा मेसेज करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मेसेज करा एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा क्लिअर हो हो चला चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला चला तर सर्वप्रथम सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी सर मग काय त्या अगोदर तुमचं वेलकम आहे आपल्या या सेरिकल्चरच्या लेक्चरमध्ये त्यानंतर थोडंसं सा तुम्हाला सांगतो आहे क्लिअर आहे ना हां क्लिअर क्लिअर चला बघा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी काय सर चला आज काय आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा विठू माऊली तुमच्यावर नेहमी सारखीच कृपा असेल विठू माऊलीची तुमच्यावर चला 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 उरलेले अजूनही जॉईन होत आहेत चला पटकन तर चला संकल्पतर्फे आषाढी एकादशी निमित्त आपले सर्व जे काही ऑनलाईन कोर्सेस आहेत त्याच्यावर तीस टक्के, टक्के, टक्के। तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे माउली थर्टी माउली थर्टी हा कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे आपल्या ऑनलाईन आय प्रथमच्या ऍप वरती तुम्हाला जवळपास तीस टक्के सूट त्यामध्ये मिळेल हो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग चला तर आपण सुरू करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत सेरिकल्चर तर सेरिकल्चर सेरिकल्चरमध्ये बघताना आपण काही आजच्या लेक्चरमध्ये नेमके कोणते मुद्दे बघायचे तर ते बघूया आता सर्वात पहिले सर्वात पहिले आपण बघणार आहोत नेमकं सेरिकल्चर सेरीकल्चर काय असतं कसं असतं सेरिकल्चरमध्ये काय करतात काय नाही त्याच्यामध्ये काय कुटाणे आहेत ते सर्व बघणार नंतर बघणार हिस्ट्री ऑफ सेरीकल्चर सिल्क इंडियामध्ये इंट्रोड्यूस कधी झालं कसं झालं सर्वात अगोदर सिल्क कुठे इंट्रोड्यूस झालं होतं तेही बघणार आहोत याच लेक्चरमध्ये नंतर बघा टाइप्स ऑफ सिल्क आणि सिल्क वॉर्म टाईप्स ऑफ सिल्क आणि सिल्क वॉर्म हे पण बघणार आहोत याच लेक्चरमध्ये नंतर बघणार आहोत आपण लाईफ सायकल ऑफ सिल्क वॉर्म त्यानंतर बघणार डिसीज ऑफ सेरिकल्चर सेरिकल्चरमधले कोणकोणते डिसीज आहे व्हायरल नंतर आपले बॅक्टेरियल कोणकोणते डिसीज आहेत ते पण बघणार आहोत आणि सर्वात शेवट शेवटचं म्हणजे मेजर सिल्क प्रोड्युसिंग स्टेट्स इन इंडिया म्हणजे भारतातले कोणकोणते राज्य आपले सिल्क प्रोडक्शनमध्ये अग्रेसर आहेत तेही आज बघणार आहोत तर चला सुरू करतोय आपण लेक्चरला बघा बघा आपण नेमकं सिल्क कशासाठी वापरतो सिल्कचा मेन मोटिव काय असतो सिल्कचा का मेन मोटिव काय असतो आपल्या सिल्कचा बघा काय असतो सिल्कचा मेन मोटिव आपण काय या तयार करतो त्यापासून सिल्क फायबर सिल्क फायबर का साठी यूज करतो आपण साड्या बनवण्यासाठी किंवा इतर जे आपले वस्त्र आहेत ते बनवण्यासाठी आपण काय यूज करतो सिल्क फायबर दिसतंय का दिसतंय का सिल्क ह्या आळ्या बघा आळ्या आळ्यांवर लक्ष असलं पाहिजे आपल्या आळ्यांवर ठीक आहे का हां गणेश गणेश बरोबर चला नंतर बघणार आहोत आपण बघा सेरिकल्चर नेमकं सेरिकल्चर काय असतं सेरीकल्चर बघा सेरीकल्चर कशी आहे इंडस्ट्री आहे कशी आहे ऍग्रो बेस इंडस्ट्री आहे याच्यामध्ये आपण काय करणार सिल्क वर्म जे असतात ते रिअर करणार रिअर केल्यानंतर ते सिल्क प्रोड्यूस करतील सिल्क वर्म आणि नंतर त्यांचं जे आपण ऑप्टेन काय असतं त्याच्यामध्ये कोकून किंवा स्पंज जे असतं ते आपण यूज करणार सिल्क त्याच्यापासून काढण्यासाठी नेक्स्ट बघूया द मेजर ऍक्टिव्हिटीज ऑफ सेरिकल्चर त्याच्यामध्ये काय असते फूड प्लांट कल्टिव्हेशन म्हणजे आपण मलबरीचं कल्टिवेशन करतो ना म्हणजे आपण तुतीची शेती करतो फूड प्लांट कल्टिवेशन नंतर आपण तिचे मलबरीचे जे प्लांट्स असतात किंवा जे लिव्ज असतात ते आपण कशासाठी वापरतो तर ते आपण फीड फीड करण्यासाठी वापरतो कोणासाठी तर सिल्क वर्मसाठी मग सिल्क वर्म त्याच्यावर फीड करतील फीड केल्यानंतर करती। करती। ते काय प्रोड्यूस करतील ते प्रोड्यूस करतील कोकून्स काय प्रोड्यूस करतील कोकुन्स नंतर हे कोकूनस आपण काय करणार याला हॉट वॉटर ट्रीटमेंट देणार किंवा हे नॅचरली पण होऊ देणार काय नॅचरली हे नॅचरलही होईल कळतंय का नंतर बघा सिल्क कोकूनस अँड रिलिंग कोकुन्स फॉर अनवाइंडिंग द सिल्क फिलामेंट फॉर व्हॅल्यू ॲडेड बेनिफिट सच प्रोसेसिंग आणि विनिंग प्रोसेसिंग आणि विनिंगसाठी आपण ते सिल्क कोकून जे आहेत ते यूज करणार आहोत नंतर बघा मलबरी सिल्क प्रोडक्शनमध्ये पीपल आणि प्रोसेस याच्यामध्ये फार्मर्सचा काय रोल असतो आणि जे आपले सिल्क रिअरर्स असतात सिल्क रिअरर्स त्यांचा काय रोल असतो फार्मर्स आपलं काय करणार मलबरीचे जे प्लांट आहेत त्याचं प्रोडक्शन करणार प्रोडक्शन करतानंतर ते जे आपले एक्स असतात ते एक्स शेतकरी कुठल्या तरी मार्केटमधून म्हणा किंवा सिल्क रिअरिंग एखाद्या ऑर्गनायझेशन करून ते काय घेईल एक आ, कलेक्ट करेल नंतर हे एक कशावर फीड करतील सिल्क वर्म फीड ऑन मलबरी लिव्हज ते कशावर फीड करतील हे जे आपण मलबरी लिव्ज शेतकऱ्यांनी प्रोड्यूस केलेले होते ते कशावर त्याच्यावर फीड करतील नंतर हे फीड केल्यानंतर सिल्क वर्म सिल्क म्हणजे काय हे जेव्हा आपण आणलेले आहेत त्याच्यानंतर हे जेव्हा आपल्या मलबरी प्लांट्सवर फीड होतील फीड झाल्यानंतर हे जवळपास त्याच्यात दहा हजार टाइम्स किंवा टेन थाउजंड फोल्ड्सनं त्यांची साईज इन्क्रीज होते नंतर हे सिल्क वर्म स्पिन सिल्क म्हणजे सिल्क तयार करण्यास सुरुवात करतील नंतर त्याचं तयार काय होईल कोकून कोकूनचं फॉर्मेशन होईल हो गणेश हां हां हा। काय झालं वासुदेव हो? बर बघा कोकून फॉर्मेशन झालं कोकून फॉर्मेशन झाल्यानंतर याच्यात दोन मेथड पडतात एक जे आहे ते नॅचरली होऊन जाईल नॅचरली म्हणजे काय कोकून नॅचरली मधली जी आपली वर्म असते तिचं रूपांतर कशामध्ये होईल मॉतमध्ये आणि नंतर जे आपल्याला इकॉनॉमिक आहे इकॉनॉमिक म्हणजे आपण त्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट देणार आणि त्याच्यामधलं जे सिल्क से, सिल्क आहेत ते सिल्क फायबर आहेत ते आपण त्याच्यापासून सेपरेट करणार चला इथपर्यंत कळालं असेल अशी आशा ठेवतो आणि समोर जातो बघा इथपर्यंत कळालं असेल अशी आशा ठेवतो आणि समोर जातो सेरिकल्चर आपण अगोदर बघितलं व्हॉट इज सेरिकल्चर आता व्हाय सिरिकल्चर कशासाठी सर मास्तर सेरिकल्चर आपण कसासाठी करायला पाहिजे याचा मोटिव्ह काय आहे बघा पहिला मोटिव्ह हाय इम्प्लॉयमेंट पोटेन्शियल आहे याच्यामध्ये काय हाय इम्प्लॉयमेंट पोटेन्शियल नंतर प्रोव्हाइड व्हायब्रन्सी टू व्हिलेज इकॉनॉमिक्स व्हिलेज इकॉनॉमिक्समध्ये व्हायब्रन्सी प्रोव्हाइड करते नंतर याचा काय तिसरा मुद्दा काय लो गेस्टेशन आणि हाय रिटर्न म्हणजे काय कमी वेळेत जास्त उत्पन्न त्याच्यानंतर वुमन फ्रेंडली ऑक्युपेशन आहे आपल्या ज्या माता भगिनी असतील त्यांच्यासाठी कसं आहे वुमन फ्रेंडली ऑक्युपेशन आहे नंतर पाचवं काय डील्स प्रोग्राम्स फॉर विकर सेक्शन ऑफ द सोसायटी जे विकर सेक्शन आहेत सोसायटीचे त्याच्यासाठी जा खूप जास्त प्रमाणामध्ये याचा जा हेल्प होईल नंतर सातवा मुद्दा काय इको फ्रेंडली ॲक्टिव्हिटी आहे कुठल्याच प्रकारचे केमिकल पेस्टिसाइड आपण याच्यामध्ये यूज करत नाही सगळे जे काही जे असेल ते फक्त नॅचरली नंतर आठवा मुद्दा काय असेल सॅटिस्फा सॅटिस्फायज द इक्विटी कॉन्सन इक्विटी कॉन्सन सॅटिस्फाय करणार आहेत त्याच्यानंतर बघूया चला पुढे त्याच्यानंतर जाऊ पुढे हे कळालं असेल ना की व्हाय इज से व्हाय इज सेरिकल्चर सेरिकल्चर कशासाठी आहे त्याच्यानंतर बघूया <coughs> सेरिकल्चरची हिस्ट्री आपल्याला सेरिकल्चरची हिस्ट्री तर काही अशी एक्झाममध्ये मध्ये किंवा एक्झाम ओरिएंटेड विचारण्यासारखी ना नाही आहे पण एवढं विचारू शकतात की सिल्क कुठे इंट्रोड्यूस झालं होतं किंवा सिल्कचं ओरिजिन काय तर सिल्कचं ओरिजिन जर विचारलं तर बाबा मी काय सांगणार सिल्कचं ओरिजिन आहे चायना काय तर चायना याची एक शॉर्ट स्टोरी आहे ती शॉर्ट स्टोरी तुम्हाला सांगतो बघा बघा ली झिंगशी कोण ली झिंगशी नावाची एक कोण होती गॉडेस ऑफ सिल्क तिला काय म्हणायचे गॉडेस ऑफ सिल्क ही ली झिंगशी कुठची होती ही चायनाची होती ही चायनाची प्रिन्सेस होती मग एके दिवशी काय झालं सांगतो सांगतो सगळे गाणे वाजतील आज आज सगळे गाणे वाजतील बघा ही जी आपली ली झिंगशी आहे कुठली का ही ही लिंग झिंगशी ही ली झिंगशी काय एका दिवशी कशा खाली बसली होती झाडाखाली बसली होती झाडाखाली कोणत्या था? तर मलबरीच्या झाडाखाली बसली होती ठीक आहे हे आपलं झाड या मलबरीच्या झाडाखाली असा टेबल टाकलेला होता आणि या ठिकाणी आपली जी आहे ही लिझिंगशी बसलेली होती लिंगच्या हातात होता कप ऑफ टी तिच्या हातात होता कप टीचा मग काय झालं या झाडावर लागलेले जे कोकुन्स होते काय होते या झाडावर लागलेले जे कोकुन्स होते हे जे कोकुन्स लागलेले होते या झाडांवर त्याच्यातला एक कोकून पडला हिच्या टी मध्ये म्हणजे तिच्या चहाच्या कपात पडला एक मग ते जे आपल्याला ते त्या ठिकाणी हॉट वॉटर होतं म्हणजे आपला चहा गरमच असतो ना हा मग नंतर त्याच्यामध्ये ते हॉट वॉटर असल्यामुळं त्याचे सिल्क फायबर सेपरेट व्हायला लागले ते सेपरेट झाल्यानंतर ती कुतुल ती अचंबित झाली ना हे काय होतंय कसं होतंय कळे ना दिला कळायला मार्ग नाही ती उठली ती उठली ती उठल्यानंतर तिनं बघितलं वरती अरे या झाडाला खूप सारे असे काहीतरी हे लटकलेले आहेत काय लटकले आहेत तर कोकून लटकले आहेत कोकून लटकले आहेत त्याला हा नंतर हे कोकून काय आहेत मग तिनं हे ऑब्झर्व केलं सगळं मग या ठिकाणून सिल्कचं इंट्रोडक्शन झालं काय झालं सिल्कचं इंट्रोडक्शन बघा मग नंतर जवळपास ही घटना कधी घडली होती पाच हजार वर्षापूर्वी किती फाईव्ह थाउजंड इयर्स ॲगो पाच हजार वर्षापूर्वी ही घटना किंवा हा घटनाक्रम घडला नंतर जवळपास तीन हजार वर्षापर्यंत थ्री थाउजंड इयर्स पर्यंत तीन हजार वर्षापर्यंत चायनाने हे सिक्रेट लपवून ठेवलं होतं जगाला हे सिल्कचं सिक्रेट कळू दिलं नाही चायनाने मग नंतर काय ते लपवण्याचं कारण काय होतं सिल्कमध्ये त्यांनी मोनोपॉली तयार केली होती म्हणजे चायनामध्ये फक्त आणि फक्त चायनामध्ये आपला सिल्क प्रोड्यूस व्हायचं ही मोनोपॉली असल्यामुळे ते जे सिल्क आहेत हे जे आपलं सिल्क आहे हे कशाच्या कंपॅरिझन मध्ये विकायचे तर गोल्डच्या कंपॅरिझन मध्ये विकायचे शेजारचं रशिया असेल किंवा ज्या शेजारच्या कंट्रीज असतील त्या ठिकाणच्या लोकांना किंवा इस्रायल असेल त्या ठिकाणच्या लोकांना किंवा इटली असेल त्या ठिकाणच्या लोकांना हे जे आपलं सिल्क आहे ते कशाच्या हिशोबात विकायचे कशाच्या किमतीत तर गोल्डच्या हिशोबात नंतर बघा काही दिवसानंतर एक आपला राजा काय एक राजा होता कुठला तिबेटचा राजा बघा हा कोण होता तिबेटचा राजा हा तिबेटचा राजा आणि आपली ली जी चायनाची प्रिन्सेस होती यांच्यामध्ये काय झालं प्रेम तयार झालं प्रेम तयार झाल्यानंतर यांनी काय केलं प्रेमविवाह केला ही एक गोष्ट आहे बरं का हे मी तयार केलं नाही एक गोष्ट आहे की सिल्क इंट्रोड्यूस कसं झालं बघा या दोघांमध्ये प्रेम झालं या दोघांनी काय केलं असेल लग्न या दोघांनी काय केलं लग्न मग लग्न केल्यानंतर हा कुठे हा कुठं कुठ राहणार आहे राजा आपला राजा राहणार आहे तिबेटमध्ये आणि चायनामध्ये कोण होती राणी या दोघांनी काय केलं लग्न ब्लड रिलेशन काय लग्न झालं लग्न झाल्यानंतर आपला जो हिमालयाचा एरिया आहे या एरियामध्ये हे सिल्क इकडे ट्रान्सफर झालं नंतर इकडे वेस्ट बेंगॉलमध्ये आणि पूर्ण इंडियामध्ये आपलं सिल्क ट्रान्सफर झालं कळालं का अशा प्रकारे आपलं सिल्क आहे आणि ही सिल्कची हिस्ट्री आहे की सिल्क पूर्ण इंडियामध्ये प्रकारे इंट्रोड्यूस झालं इथपर्यंत कळालं का आता हे बघा वाचून दाखवतो नेक्स्ट बघा चायनीज प्रिन्सेस मॅरिड टू किं, किंग किंग ऑफ तिबेट कोण होता तो कोटन नंतर कॅरीड सिल्क वर सीड्स इन हर हेड ऍप्रल हेड ऍप्रल हेड ऍप्रल म्हणजे काय डोक्यावरचा जो मुकुट होता त्याच्यामध्ये तिने काय केलं सिल्कच्या सीड्स आहेत त्या कॅरी केल्या होत्या नंतर फ्रॉम तिबेट इट रिपोर्टेड टू हॅव स्प्रेड इन इंडिया तिबेट पासून ते कुठं झालं इंडियामध्ये स्प्रेड झालं सर्वात पहिले कुठं फूड्स ऑफ हिमालया हिमालयाच्या पायथ्याशी आणि तिथून कुठे वेस्ट बेंगॉलमध्ये आणि वेस्ट बेंगॉलमध्ये पूर्ण इंडियामध्ये समजतंय का समजतय का असेल तर थम्स अप द्या लाईक द्या चला पुढे नंतर आता हे सिल्क की मध्ये इंट्रोड्यूस झालं मग नंतर लो ब्रिटिश लोक मग ब्रिटिश लोकांनी याला काय खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलं चला इथपर्यंत कळलं असेल असं गृहित पकडतो आणि पुढे जातो चला इथपर्यंत कळालं असेल नेक्स्ट बघा नेक्स्ट अबाउट सेरिकल्चर सर नेमकं आता सेरिकल्चर काय असतं सेरिकल्चर काय असतं सेरिकल्चर इज द रिअरिंग ऑफ सिल्क वर्म फॉर द प्रोडक्शन ऑफ रॉ सिल्क रॉ सिल्कच्या प्रोडक्शन साठी आपण सिल्क वर्मचं रिअरिंग करतो त्याला काय म्हणायचं सेरिकल्चर अल्दो देर आर सेवरल कमर्शियल स्पेसिस ऑफ सिल्क वर्म बॉम्बॅक्स मोरी काय बॉम्बॅक्स मोरी इज द मोस्ट वाईडली यूज मोस्ट वाईडली यूज म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त यूज होणारी कोणती आहे बॉम्बॅक्स मोरी ओव्हरऑल जगामध्ये पण सर्वात जास्त कोणती यूज होते बॉम्बॅक्स मोरी कारण याचं सिल्क फायबर जे आहे ते चांगलं थिक असतं नंतर बघा सिल्क फायबर इज अ प्रोटीन प्रोड्यूस फ्रॉम द सिल्क ग्लँड्स सिल्क कुठून प्रोड्यूस करते आपली जी सिल्क वर्मे तर सिल्क मधून त्याला काय म्हणतात आपण फायब्रोलिन सेरिकल्चर सेरिकल्चर इज आयडियली सेरिकल्चर इज आयडियली सुटेड सुटेड फॉर इम्प्रूविंग द रुरल इकॉनॉमी ऑफ द कंट्री इकॉनॉमिक ची कंट्री जी आहे आपली ती सुटेबल आहे त्यासाठी नंतर बघा रिसेंट रिसर्च

ट्रॉपिकल तसार सर्वात पहिले एक नंबर काय बघणार आपण ट्रॉपिकल तसार तसार त्याला काय म्हणतात तुसा इट इज अ कॉपरिश कलर याचा कलर कसा आहे तर कॉपरिश कलर आहे नंतर कोर सिल्क मेनली यूज फॉर फर्निशिंग अँड इंटिरियर्स विचारू शकतात की तसार सिल्कचा यूज कशासाठी होतो तर फर्निशिंग कशासाठी होतो फर्निशिंगसाठी नेक्स्ट बघा तसार सिल्क इज जनरेटेड बाय सिल्क वर्म सिल्क सिल्क वरम महत्वाची आहे काय सिल्क वर महत्वाची काय तर आथेरिया मिलिटा सिल्क वर्म कोणती आहे मिलिटा मेनली थाई ऑन द फूड प्लांट कोणतं तर असान आणि अर्जुन हे महत्वाचं आहे सिल्क सिल्क सायंटिफिक नेम म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम काय त्या सिल्क आणि कोणत्या प्लांट वर फीड करते हे महत्वाचं आहे पेपरमध्ये विचारतात पक्क नंतर इन इंडिया in तसार सिल्क इज मेनली प्रोड्यूस इन द स्टेट ऑफ झारखंड छत्तीसगड ओरिसा अँड बिसाइड्स महाराष्ट्र वेस्ट बेंगॉल आणि आंध्र प्रदेश या या स्टेटमध्ये आपलं जे तसार सिल्क आहे त्याचं प्रोडक्शन होतं किंवा ट्रॉपिकल तसारचं प्रोडक्शन होतं याच्यानंतर बघा तसार कल्चर इज मेनली स्टे फॉर मेनी ट्रायबल कम्युनिटीज इन इंडिया झारखंड ओरिसा आणि जे छत्तीसगड आहे त्या त्या ठिकाणी ज्या असलेल्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे नंतर बघ्या नंतर बघ्या काय नंतर बघ्या चला नंतर काय बघणार आपण दुसऱ्या नंबरचं दुसऱ्या नंबरचं काय ओक तसार दोन नंबर ओक तसार इट इज द फायनर व्हेरायटी ऑफ तसार जनरेटेड बाय सिल्कवर्म वर्मरिया पायरोली कोण अथेरिया पायरोली नंतर बघा इन इंडिया विच इज फीड ऑन द नॅचरल फूड प्लांट्स लाईक ओक नावातच दिल ओक तसार जी कशावर फीड करते ओक वर त्याला काय म्हणायचं so, ओक तसार फाउंड इन अबंडन्स इन द सब हिमालयन बेल्ट ऑफ इंडिया कव्हरिंग द स्टेट ऑफ मणिपूर हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश आसाम मेघालय अँड जम्मू काश्मीर या स्टेटमध्ये ओक तसार मॅक्सिमम आपल्याला पाहायला भेटते त्यानंतर बघा चायना चायना इज द मेजर प्रोड्यूसर ऑफ ओक तसार इन द वर्ल्ड चायना जे ओक तसार याचं मेजर प्रोड्यूसर आहे त्यानंतर बघा दिस कम्स फ्रॉम द अनदर सिल्कवर्म वर्म विच इज नोन ॲज ॲथेरिया पेरियानी अथेरिया पेरियानी त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता सिल्कवर्म आहे नंतर कोणता सिल्कवर्म आहे ते आहे एरी 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 तुम्हाला एरंडी माहिती आहे ना रे एरंडी माहिती असेल ना एरंडी एरंडी माहिती आहे का रे ऐ पुराहू एरंडी माहिती आहे का चला कमेंटमध्ये सांगा एरंडी एरंडी माहिती आहे का एरंडी माहिती आहे का यस ऋषिकेश ऋषिकेशला माहिती आहे चंद्रकांतला पण माहिती आहे एरंडी एरंडीचं तेल माहिती असणार आहे रे हा एरंडीचं तेल कशासाठी वापरतात हा तुमच्याजवळ असू द्या ते चला एरी इज ऑल्सो नोन ॲज एंडी ऑर एरंडी एरी इज अ मल्टी होल्टाईन सिल्क आपण होल्टिनिझम पण बघणार आहोत होल्टिनिझम काय असतं कसं असतं तर लक्ष असू द्या एरी इज अ मल्टी होल्टाईन सिल्क स्पन फ्रॉम ओपन एंडेड कोकून अनलाइक अदर व्हरायटीज ऑफ सिल्क एरी सिल्क इज प्रोड्यूस ऑफ द डोमेस्टिकेटेड सिल्क वर फिलोसोमिया रिसिनी फिलोसेमिया रेसिनीपासून हे तयार होतं आणि हे कशावर फील करणारे मेनली कॅस्टर ल्यूज वर नंतर बघा एरिकल्चर कल्चर ऑफ एरी त्याला काय म्हणणार आपण एरिकल्चर इज अ हाऊसहोल्ड होल्ड प्रॅक्टिस मेनली फॉर प्रोटीन रिच प्युपाई अ डिकेइंग फॉर द ट्रायबल्स म्हणजे प्रोटीन रिच ऍक्टिव्ह आहे ज्यामध्ये जे ट्रायबल्सचे जे लोक असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची नंतर रिसेंटली द एरी कोकुन्स आर ओपन माउथ अँड आर स्पन द सिल्क इज यूज इंडिजिनियसली फॉर द प्रिपरेशन ऑफ चादर्स किंवा रॅप्स फॉर ओवन युज बाय धीस ट्रायबल्स जे ट्रायबल्स जे आहेत त्या ट्रायबल्सनी काय केलं जे एरी सिल्क आहे एरी सिल्क पासून जे सिल्क ऑप्टेन केलं होतं त्याचं काय बनवलं चादरी बनवल्यात आणि ट्रायबल एरियामध्येही खूप जास्त प्रमाणात यूज होते नंतर बघा इन इंडिया धिस कल्चर इज प्रॅक्टिस मेनली इन नॉर्थ इस्टर्न स्टेट कुठे कल्चर जास्त प्रमाणात कुठे आढळून येतं तर नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्ये अँड आसाम अल्सो फाउंड इन बिहार वेस्ट बेंगॉल आणि ओरिसा या स्टेटमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात कल्चर हे दिसून येतं नेक्स्ट बघूया सर्वात महत्वाची जी आहे आपली मुगा सिल्क मागच्या वर्षी किंवा मागच्या रिसेंटली पेपरमध्ये काय विचारलं होतं आपल्याला की मुगा सिल्क वरती प्रश्न विचारला होता किंवा सायंटिफिक नेम हा, आसामेंसिस, आसामेंसिस, ही कुठली आहे तर ही कुठली आहे आसामची ही कुठली आहे आसामची आणि ही कशावर फीड करते तर कोणते लिहूज सो आणि सोलू हा क्वेश्चन विचारला होता मागच्या वर्षी मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला होता आयबीपीएस चा पॅटर्न आहे किंवा आता चेंज होतोय ए एफ ओचा इन बिटवीन द लाईन्स विचारतात मुद्दे मुद्दे वाचून होणार नाही त्यामुळे इन बिटवीन द लाईन्स ते पण वाचायचंय लक्षात असू द्या नंतर बघा नंतर नंतर मुगा सिल्क काय मुगा सिल्क मुगा सिल्क इज त्याचा कलर कसा असतो गोल्डन येलो कलर नंतर हे कुठं असतं मॅन मॅक्झिमली कुठे आढळतं इंडियामध्ये आणि याला काय म्हणतात प्राईड ऑफ आसाम स्टेट प्राईड ऑफ आसाम स्टेट यस कलर ऑफ मुगा सिल्क इज गोल्डन येलो ओके डन डन काय याचा कलर गोल्डन येलो इट इज ऑप्टेन फ्रॉम सेमी डोमेस्टिकेटेड मल्टी व्हटाईन सिल्क वर्म अथेरिया आसाम एन्सिस आहे आसाम आहे तर मग याला काय म्हणणार एथेरिया आसाम मुगा कोणत्या प्लांटवर फीड करते तर सोम अँड सोलू या प्लॅन प्लांटवर हे फीड करते नंतर दीज सिल्क वर्म फीड ऑन द अॅरोमॅटिक लीव्स ऑफ सोम अँड सोलू प्लांट्स मुगा कल्चर इज स्पेसिफिक टू द स्टेट ऑफ आसाम आसामसाठी काय स्पेसिफिक आहे अँड इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ द ट्रॅडिशन कल्चर ऑफ दॅट स्टेट म्हणजे हा इंटिग्रल पार्ट पार्ट आहे तिथला म्हणजे त्यामध्ये रुजू झालेलं आहे नंतर बघा द मुगा सिल्क अ हाय व्हॅल्यू प्रोडक्ट यूज इन द प्रोडक्शन प्रोडक्ट्स लाईक सारीज आपण अगोदर बघितल्या स्टार्टिंगलाच बघितल्या सारीज बघितल्या नंतर मेखलाज आणि चादर्स हे चादर्स बनवण्यासाठी मुगा सिल्कचा यूज होतो कळत का कळतय का रे कळतय का तुम्हाला याची पी पण भेटून जाईल चिंता काळजी भीती मनात काहीच नसावी गणेश कळतय का कळतय का कळतय का भाऊ चळतय अरे कळतय का भाऊ चळतय चला कमेंट मध्ये सांगा बर जरा तुमच्या हाताला पण ताण देत जाओ जरा दिला पाहिजे कधी म्हणजे हाताला ताण चला सांगा कळतय का समजतंय का कमेंट मध्ये सांगा यस समजतय समजतंय कळतय समजायलाच पाहिजे समजायसाठी शिकवतोय आपण यस गणेश सर हो हो बराबर ठीक आहे घरचे पण बघतायत लेक्चर घरून पण लोक लेक्चर बघतायत घरून दारून झाडाखाली झाडावर सगळीकडून बघायचं लेक्चर टेन्शन घ्यायचं नसतं अभ्यास कुठेही केला जातो कुठेही करायचा लक्षात असू द्या आजचा केलेला अभ्यास उद्या वाया जाणार नाही रे बाबांनो त्यामुळे अभ्यास करत रहा अभ्यासाला आपण धोका देऊ शकत नाही तिने जरी जरा धोका दिला असेल तरी आपण अभ्यासाला धोका देऊ शकत नाही लक्षात असू यप चलो मुगासील झालाय का आपलं मुगासील झालंय ना बघा आता काय बघणार आपण वन्य सिल्क वन्य सिल्क बघताना वन्य सिल्क सर नेमकं वन्य सिल्क काय असतो ऑदर दॅन मलबरी सिल्क त्याला काय म्हणतात वन्य सिल्क आणि ही जी साडी आहे किंवा ही जी साडी आहे ही कशापासून आहे वन्य सिल्क पासून बनलीये तर वन्य सिल्क आपण शॉर्ट मध्ये बघूया नेमकं वन्य सिल्क काय असतं ऑदर दॅन मलबरी काय ऑदर दॅन मलबरी जे सिल्क असतं ते कोणतं असतं वन्य सिल्क बघा वन्य सिल्क द लेझर नॉन सिल्क याचं कमी प्रमाणामध्ये उत्पादन होतं किंवा माहिती कमी आहे वन्य सिल्क बद्दल आणि इंडिया इज द ओनली कंट्री विच प्रोड्यूस ऑल काइंड ऑफ सिल्क म्हणजे भारत असाच एक देश आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सिल्क प्रोड्यूस होतं बघा इकडे लक्ष द्या हा वन्य सिल्क द लेझर नॉन सिल्क हा बल्क ऑफ द वर्ल्ड रॉ सिल्क सप्लाय इज पन बाय डोमेस्टिकेटेड वोन बॉम्बॅक्स मोरी विच इज फेड ऑन द मलबरी लिव्ह म्हणजे जे आपलं मलबरी सिल्क आहे मग नॉन मल्ब जे नॉन मलबरी सिल्क आहे त्याला काय म्हणणार अदरवाइज नोन ॲज वन्य सिल्क मलबरी सिल्क सोडून जेवढे बी सिल्क आहेत त्याला काय म्हणणार आपण वन्य सिल्क वन्य सिल्क आर अबंडरी फाउंड इन रिमोट रिजन टॉप्स इन फॉरेस्ट इंटेरियर्स ऑफ बर्मा चायना इंडिया कोरिया हे जेवढे काही देश आहेत याच्यामध्ये काय सापडतं वन्य सिल्क अकॉर्डिंग टू द एंटोमॉलॉजिस्ट एंटोमॉलॉजिस्टच्या मते देअर आर फाईव्ह हंड्रेड डिफरंट टाईप्स ऑफ वाईल्ड सिल्क पाचशे किती पाचशे प्रकारची प्रकारचे किती आहेत वाईल्ड सिल्क आहेत ते कोणते आहेत वन्य सिल्क नंतर बट ओनली कमर्शियल व्हॅल्यू त्याच्यापैकी काहीच जे असेल ते कशाला त्यांना कमर्शियल व्हॅल्यू आहे तुम्ही एक आहे का रे आपलं एखादं झाड असतं शेतात गीतात गेले असतील तुम्ही शेतात गेल्यानंतर तुम्हाला असं एक हे दिसतं हे कोकून असतं तुम्ही याला गाडीच्या किचनसाठी वापरता ए किचन हे इथं बघा एवढ्याच बॉक्स मध्ये बघायचं अर्जुनासारखी नजर तिथंच असली पाहिजे काय इथं हां बघितलंय का तुम्ही गाडीच्या किचनला वगैरे लावता ते बघितलंय का ते असं हलवलं की खळखळ खळखळखळ वाचते ते खुळकुळ्यासारखं बघितलं असेल ना हा बेरीवरती असते हा चंद्रकांत बराबर बेरीवरती असते बराबर बेरी म्हणजे आपलं बर का बोर बोरात झाड हा बघा नंतर बघा वन्य सिल्क इन्क्लुड्स तसार एरी अँड मुगा सिल्क इंडिया हॅज द इंडिया इज द ओनली कंट्री प्रोड्युसिंग ऑल थ्री वन्य सिल्क कमर्शियली एक्सप्लॉयटेड बिसाइड्स ऑफ कोर्स द मलबरी सिल्क म्हणजे मलबरी सिल्कच्या व्यतिरिक्त सगळ्या प्रकारचं जे आपलं सिल्क आहे ते कशामध्ये मोडणार आहे तर वन्य सिल्क मध्ये वन्य सिल्क कळालं का रे वन्य सिल्क समजलं का समजायला सोपं आहे आणि बघायलाही कसं सोपं आहे कळतंय ना चला पुढे पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया बघायचं अजून थकायचं नाही थकायचं नाही बघा याचा तुम्ही असं शांततेत काय करायचं स्क्रीनशॉट मारून घ्यायचं काय मारायचं स्क्रीनशॉट मी बाजूला सरकतो याचा स्क्रीनशॉट मारून घ्या हा गेलो चला मारला गा मार स्क्रीन का स्क्रीनशॉट हा बघा मलबरी सिल्क आहे त्याचा सायंटिफिक नेम आहे म्हणजे कॉमन नेम आहे त्याचा सायंटिफिक नेम आहे त्याचं ओरिजिन कुठून झालंय ते दिलेलं आहे आणि त्याचं प्रायमरी फूड मटेरियल काय तर आता हे काही वाचून दाखवत नाही तुमच्याकडे स्क्रीनशॉट असेल हे पाठ करून घ्यायचं काय कारण तुम्हाला याच्यामध्ये काय सायंटिफिक नेम वाचा याचं ओरिजिन सांगा याचा कोणतं प्लांटवर फीड करत त्याला अर्थ नाही पुढं पुढं काय बघणार आहे आपण नेमकं हे स्लाईप सायकल किंवा हे कल्चर कशा प्रकारे चालतं किंवा सेरिकल्चर कशा प्रकारे होतं सर्वात बघा सर्वात पहिले बघा सर्वात पहिले बघा लक्ष द्या फळ्यावर लक्ष द्या तुमच्या स्क्रीनकडे लक्ष द्या सगळ्यात पहिले काय होणार मॉथची पेरिंग मॉथची पेरिंग झाली नंतर काय होणार अंडे म्हणजे एक लिंग झाली एक लिंग झाल्यानंतर काय होणार हॅचिंग होणार हॅचिंग होणार त्या एकची हॅचिंग झाल्यानंतर त्याच्यामधून काय निघणार हे वर्म्स निघणार वर्म्स वर्म्स निघले की वर्म्स आपण काय करणार त्यांना मलबरी प्लांटवर किंवा आप जे आपल्याकडं जे त्यांचं फिडिंग मटेरियल आहे ते फीड करायला देणार जर यांची साईज एक असल यांची साईज एक असल तर हे किती न वाढतील टेन थाउजंड फोल्डसनं वाढतील बरोबर टेन थाउजंड फोल्डसनं वाढतील तेव्हा ते काय होतील मॅच्युअर नंतर काय होईल लेटर स्टेज म्हणजे चौदा दिवसानंतर हे काय कोकून तयार करायला सुरुवात करतील म्हणजे त्याच्या काही दिवसानंतर हे कोकून तयार सुरुवात करतील मग कोकून काय होणार माउंटेज किती सहा दिवसामध्ये त्याचं माउंटेज होणार नंतर कोकुन्स कोकून फॉर्म झाले की आपण याला कसं कसा वापरणार रीलिंगसाठी रिलिंग, रिलिंग म्हणजे आता सिल्क इंडस्ट्रीमध्ये वापरणार ना आपण याला याचं जे सिल्क आपण एक्स्ट्रॅक्ट केलं हॉट वॉटर ट्रीटमेंट देऊन म्हणा किंवा नॅचरली तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे नॅचरल असतं म्हणजे हे आपलं काय सिल्क आहे किंवा हे कोकून आहे या कोकून मध्ये काय या कोकून मध्ये या कोकून मध्ये ही काय आपली हे काय आपलं वर्म आहेत म्हणजे सिल्क आहेत किंवा आहे हा आपला प्युपा हा प्युपा जेव्हा मॅच्युअर होतो काय होतो मॅच्युअर मॅच्युअर झाल्यानंतर तो प्युपा काय करणार आहे हे कोकून तोडून टाकतो तो तोडून टाकतो हा मॅच्युअर झालेला जो प्युपा आहे हा मॅच्युअर झालेला जो पिव मग याचं रूप रूपांतर कशात होत मध्ये हे कसं झालं नॅचरली मग हे उरलेले जे कोकुन्स आहेत हे कोकुन्स आपण कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून सिल्क तयार करतो त्याला काय म्हणायचं नॅचरल प्रोसेस आणि हे जे आपले कोकुन्स आहेत काय हे जे आपले कोकुन्स आहेत हे जे आपले कोकुन्स आहेत ज्याला आपण हॉट वॉटर ट्रीटमेंट देतो ज्याला आपण हॉट वॉटर ट्रीटमेंट देतो म्हणजे याला आपण एखाद्या पाण्यामध्ये भिजवतो किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट देतो ती कोणती ट्रीटमेंट झाली हॉट वॉटर ट्रीटमेंट इकॉनॉमिकल ही आहे कोणती आहे ठीक आहे ही ट्रीटमेंट असेल आणि जी नॅचरल जी नॅचरल प्रोसेस आहे आपली जी प्रोसेस नॅचरल आहे नॅचरल नॅचरल प्रोसेस त्याला काय म्हणतात किंवा अहिंसा 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 गांधीच्या मार्गावर चळा अहिंसा करा जास्त प्रकारे हे नका करू त्याला काय म्हणायचं अहिंसा अहिंसा हा अहिंसा असेल अहिंसा असेल कळलंय नॅचरल मेथड आणि जी आपली हॉट हॉटवॉडर ट्रीटमेंट आहे इथपर्यंत कळालं असेल असं वाटतंय मला इथपर्यंत कळालं असेल असं वाटतंय मला इथपर्यंत कळालं असेल असं वाटतंय नंतर बघणार आपण सर्वात पहिले स्टेज पहिली स्टेज कोणती आहे तर एग्स आता एग्स तयार होतात ज्या आपले ॲडल्ट मत असतात त्यांचं पेरिंग होतं किंवा कपलिंग होतं मग नंतर ते काय तयार करतात एग्स ते एग्स मध्ये बघणार आपण दिसतात तुम्हाला एग्स छोटे 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 अतिशय असे सुंदर असे एग्स आहेत या एक्स मधून काय निघणार आहेत तर लारवा निघणार आहेत बघा एक एग, एग एग फर्स्ट स्टेज ही काय फर्स्ट स्टेज ऑफ द लाईफ सायकल ऑफ सिल्क वर देत का रे नाही ना मेलला कधी अंडे देताना बघितलंय का बघितलंय का नाही ना हा मग कोणा दिले अंडे फिमेलना अंडे दिले विच इज मोस्टली द साईज ऑफ स्मॉल डॉट्स हे बारीक 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 हे बारीक 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 डॉट आहेत त्या साईजचं काय येते ते अंडे असतात आणि ते अंडे कुठे देतात ल्यूज वर ल्यूजवर किंवा ल्यूजच्या सरफेसवर नंतर अ लेज मोर दॅन एक किती एक देते तीनशे पन्नास पेक्षा जास्त तीनशे पन्नास पेक्षा जास्त एक देते फिमेल मॉथ नंतर इन द स्प्रिंग टाईम द एग्स हॅच ड्यू टू द वॉर्म इन देअर म्हणजे वातावरणामध्ये ह्युमिडिटी वाढली किंवा टेम्परेचर वाढलं तर ते एग्स काय होतील हॅच होतील ते हॅच झालेले एक्स नंतर कशामध्ये तयार होतील हॅच झालेले एक्स नंतर कशामध्ये तयार होतील सांगा कमेंटमध्ये पाटकन हॅच झालेले एक्स हे कशामध्ये त्याचं रूपांतर होईल याच्यानंतरची दुसरी स्टेज काय असेल कमेंट मध्ये सांगा सगळे गाणे तर मी वाजवणारच आहेत त्याबरोबर तुम्हालाही बोलले आलं पाहिजे किंवा तुम्हालाही सांगितले आलं पाहिजे हा कशामध्ये कन होणार जरा बोट चालवत जा रे जीवार का तुम्हाला अय पुराव जिवार का हा बोट चालवायचा जरा कशात कन्वर्ट होणारे लार कशात कन्वर्ट बरोबर का कशामध्ये कन्वर्ट होणारे लारवा मध्ये बघा अ हेरी सिल्क वर्म अरायजेस आफ्टर द एक्स क्रॅक जेव्हा ते एक क्रॅक होतील त्याच्यामधून काय तयार होईल वर्म किंवा लारवा इन दिस स्टेज सिल्क वर्म द ग्रोथ हॅपन्स म्हणजे ग्रोथ त्याची त्या स्टेज मध्ये होणार आहे नंतर दे फीड ऑन मलबरी अँड कन्झ्युम लार्ज अमाऊंट ऑफ फॉर अराऊंड तीस दिवस जवळपास हे गपागप खाणार कशी गपागप गप खाऊन घेणार नंतर त्याच्यानंतर म्हणजे पुढच्या स्टेज मध्ये जाण्याच्या अगोदर हे काय गपागप गप खाऊन घेणार मग त्यांनी घेतलं खाऊन आता ते त्यांनी काय घेतलं खाऊन आता काही उरलं तिथं नाही मग त्याचं कशात रूपांतर होणार त्याचं रूपांतर होणार कोकुन्स दिसतंय आहे का कोकुन्स हे काय दिसतात नादर असे एकदम काय कशासारखे दिसत आहे अपरा हो कशासारखे दिसत आहेत हे कोकूनस कोकून सारखे दिसत आहेत जास्त इमॅजिनेशन नाही करायचं बघा बघा कोकून इन सिल्क वर्म स्पिन अ प्रोटेक्टिव्ह कोकून अराउंड इट सेल्फ बघा ही काय आहे सिल्क वर्म आहे ठीक आहे ही काय करणार आहे ही अशी 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 एटच्या शेप मध्ये फिरेल कशाच्या एटच्या शेपमध्ये आणि त्याच्या भोवती हे कोकून तयार करून घेईल आता आमची सिल्कवर्म कुठे जर सिल्कवर्म सिल्कवर्म या कोकून ची आत बाळा कुठे आहे कोकून ची आत ती फिरली ना गरगर गर दिल चक्र आलती ना ती फिरली फिरल्यानंतर हे तयार काय झालंय आमचं कोकून तयार झालंय कळत का हा इट इज द साईज ऑफ स्मॉल कॉटन बॉल स्मॉल कॉटन बॉल इट मेड ऑफ सिंगल थ्रेड ऑफ सिल्क हि जे सिल्क आहे ना हे सिंगल थ्रेड ना तयार होत कशाना सिंगल थ्रेड ना एकदा तिनं सिक्रेट करायला सुरुवात केली एकदा सिक्रेट करायला सुरुवात केली कि ती थांबती का नाही ती गर घर 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 फिरती नेक्स्ट बघूया नेक्स्ट नेक्स्ट बघूया याच्यानंतर ती स्टेज याच्यानंतर काय येणार आहे हे बघताय का दिसतंय का कोकुन्स हे दिसतात का कोकोन्स हा हे असतात कोकुन्स कॉटनच्या बॉल सारखे हा नंतर नंतरची स्टेज कोणती येणार आहे मग पूपा नंतरची स्टेज इज अ स्टेज इज अ मोशनलेस स्टेज याच्यामध्ये ते मग आता हालू शकतं का नाही ते असंच बेंदी पडेल राहीन आपला कोण साप कसा असतो परोड साप तसंच ते पडलेलं राहीन जास्त हिंडणार नाही फिरणार नाही निवळ आजगारासारखं लय शिथिल असतं ते काहीच नाही नंतर बघा इन दिस स्टेज पीपल किल द प्युपा बाय प्लंजिंग प्लंजिंग म्हणजे काय त्याला टोचून म्हणजे त्या कोकून मध्ये टोचून कोक इन टू बॉइलिंग वॉटर अँड अनवाइंड द सिल्क म्हणजे त्याला जे बॉइलिंग वॉटर आहे त्याच्यामध्ये डुबवून किंवा पंक्चर करून सुईच्या सहाय्याने त्याला पंक्चर करून त्या कोकूनला मारून टाकतात ते मारून टाकलं तुमचं हे जे एक कोकून होतं हे डॅमेज झालं का नाही आतल्यात हे भाऊ मरून गेला आतल्यात मेला ना कोकूनच्या आत हॉट वॉटर होतं गरम होतं तुम्हाला उकळत्या पाण्यात ताकलं तर कसं होईल तर तळतड फडफड फडफड कसं झालं हां मग तसंच हे आतल्या आतमध्ये मरून गेलं मग हे जे कोकून आहे हे एक्झॅक्टली जसं तसं राहतं मग या कोकूनला काय करतात रिलिंग रिलिंग करतात किंवा त्याच्यावर प्रोसेसिंग करून या जे सिल्क फायबर आहे ते एक्स्ट्रॅक्ट करतात नेक्स्ट नेक्स्ट पुपा कळाला का रे अपराव पुपा कळालं का सांगा पुपा कळाला का पिवपा पिवपा कळालं exactly. yes, exactly. yes, yes, yes. का पिवपा कळालं का एक्झॅक्टली यस एक्झॅक्टली पिवपा कळालं का यस यस येस हो 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 नंतर बघणार आपण काय पाचवी स्टेज पाचवी स्टेज कोणती मॉत पाचवी स्टेज कोणती मॉत आता पहिले काय होतं एक होतं नंतर लारवा तयार झाली लहू नंतर समजून घेऊ पिव्हा झाली आता काय होणार प्युपाच्या नंतर कोकून कोकूनच्या नंतर आपलं मॉत आता काय झालंय मॉत तयार झाले म्हणजे म्हणजे नंतर इन स्टेज द प्युपा चेंजेस मॉल मॉथ मध्ये चेंज झालं द फिमेल मॉथ लेज एक्स स्टार्टिंगलाच बघितलं होतं आपण फुलपाखरू ऋषिकेश फुलपाखरू नाही ते फुलपाखरू सारखं दिसतो फक्त ते फुलपाखरा सारखं दिसतो याचे जे पंख आहेत ना ते जाड असतात अशी जाड पतंग ए पतंग पतंग चंद्रकांत येण्यासारखा नको बोलत जाऊ पतंग पितंग नसत राहते हे नंतर असंतर परत हे असतो हे काय असत पाखोळी हा पाखोळी नादची बाबा नादची हा पुढे द फिमेल मुवात लेज एक्स आफ्टर मेटिंग द लाईफ सायकल ऑफ सिल्कवर्म वन बिगिन्स अगेन मग आता काय झालं जिथून स्टार्टिंग झाली होती तिथंच काय झाला एंड झाला ना जिथं स्टार्टिंग झाली ना तिथंच काय झालं एंड आता हे परत काय करणार ही जर फिमेल असेल तर ही कोणाला शोधणार मेलला परत यांचं काय होणार परत यांचं मीटिंग होणार यांचं मीटिंग झालं परत मग हे काय करणार एखाद्या पानावर जाणार पानावर जाऊन काय देणार अंडे देणार अंडे दिले अंडे दिले की परत काय तयार होणार ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहणार कळत आहे का डोक्यात जाते का घुसतंय का हां घुसायला पाहिजे पुढं 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 पुढ आपण काय बघितलं लाईफ सायकल ऑफ सिल्कवर्म कळालं का फक्त एकदा शॉर्ट मध्ये सांगायचं हो किंवा नाही चिचुरे अच्छा अच्छा बर ठीक आहे ठीक आहे असं काही नसतं हा असं काही नसतं पुढं पुढं चला याच्यानंतर काय बघणार आपण जीएसटी गुड्स अँड सर्विसेस टॅक्स कशावर बघणार आहे की सिल्कवर किती प्रकारे म्हणजे कसा कसा जीएसटी लागलेला आहे बघा लागलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या याकडून नोकळाचा की स्क्रीनशॉट आहे मस्त नादर छानपैकी काढून घ्यायचं काढला ना ओके ओके जीएसटी पुढे जरा हिडगायला गर हा जीएसटी बघणार आयटम्स आयटम्स म्हणजे सिल्क सेक्टर मधले आयटम्स आयटम्स ते सिल्क सेक्टर मधले लिहू द्या बाबा इथं मला तुम्ही काय डेंजर आहे तुम्ही सिल्क सेक्टर मधले जे आयटम्स आहेत किंवा सिल्कच्या प्रोडक्शन मध्ये किंवा याच्यामध्ये जे लागत असतील ते जे आयटम्स आहेत त्याचे नंतर त्याच्यावर लागणार जीएसटी लावा दाबून जीएसटी बरोबर हा नंतर सिल्क वर्म कोकून रॉ सिल्क आणि सिल्क वेस्ट त्याच्यावर काय शून्य टक्के अजिबात जीएसटी लागणार नाही वर जीएसटी किती आहे पाच टक्के नंतर सिल्क फॅब्रिक जे आहे सिल्क फॅब्रिक जे आहे त्याला किती आहे पाच किंवा बारा टक्के आता फॅब्रिक जरा लो ग्रेडचा असेल किंवा लो क्वालिटीचं असेल तर पाच टक्के आणि जरा भारी एकदम शायनी इंडस्टर स्टार्टिंगला जसं बघितलं होतं जुल्फे तसं तर किती असेल बारा टक्के नंतर सिल्क मशिनरी जे आहेत काय सिल्क मशिनरी त्याच्यावर किती आहे अठरा टक्के नंतर सिल्क हँडलूम मशिनरी सिल्क हँडलूम म्हणजे जा हाताच्या सहाय्यानं कशाच्या सहाय्यानं हाताच्या सहाय्यानं हाताच्या सहाय्यानं आपण सिल्क गोळा करणार त्याच्यासाठी किती आहे शून्य टक्के आणि सिल्क टेस्टिंग सर्व्हिसेस किंवा सिल्क एक्सपोज जे आहे त्याला किती आहे एटीन पर्सेंट किती आहे एटीन पर्सेंट चलो चलो नेक्स्ट नेक्स्ट देखेंगे अभी अपन अपन अभी क्या का देखेंगे नेक्स्ट आता आपण बघणार व्हल्टिनिझम काय बघणार व्हल्टिनिझम ब सर मग नेमकं व्हल्टिनिझम काय हो ओ सर नेमकं व्हल्टिनिझम काय बघा मी सांगतो सगळे गाणे मीच वाजवणार तुम्ही फक्त नाचायचं बघा का नाचायचं पण मीच नाही ते तुम्ही करायचं बघा व्हल्टिनिझम इट इज द ॲबिलिटी ऑफ मेनी इन्सेट ग्रुप्स टू प्रोड्यूस फ्रॉम वन टू सेवरल जनरेशन इन अ इयर वन टू सेव्हरल जनरेशन इन अ इयर प्रोड्यूस करण्याचं जे इन्सेक्टची ॲबिलिटी एबिलिटी असती त्याला काय म्हणतात वोल्टिनिझम काय म्हणतात वोल्टिनिझम नंतर बघा स्पेश किंवा स्पेसिज प्रोड्युसिंग वन जनरेशन त्याला काय म्हणणार आपण युनिवोल्टेन युनी युनी युनिसेक्शुअल बायसेक्शुअल त्याच्यापैकी युनी म्हणजे हे जे एक आहेत किंवा एक जनरेशन प्रोड्यूस करत असतील तर त्याला काय म्हणायचं युनिव्होल्टाईन जर दोन जनरेशन प्रोड्यूस ना प्रोड्यूस करत असतील तर त्याला काय म्हणायचं बायव्होल्टाईन आणि जर सेव्हरल म्हणजे दोन पेक्षा जास्त प्रोड्यूस करत असतील तर त्याला काय म्हणायचं मल्टीव्होल्टाईन कळया का अ भाऊ का एकदा हो नाही एकदा परत होऊन जाऊ दे ना हो किंवा नाही चला ना म्हणजे मलाही कळायला पाहिजे तुम्हाला कळतय नाही कळतय कळतय नाही कळतय अर बोला बोललं बाबा कोणतरी कोणीतरी बोललं तुम्ही बोलत जा रे तुम्ही बोलू नाही शकत पण टाईप करत जा रे मला बरं वाटतंय मी एकटाच असतो इथं बरं आहे का मी एकटाच असतो मी एकटा असलो ना मी एकट्याला करमत नाही ना रे तुमची माझी दोघांची एकमेकांना गरज आहे ना तुमचं आणि माझं रिलेशन असलं पाहिजे ना थोडंफार आपलं कम्युनिकेशन झालं पाहिजे मला तेवढं बरं वाटतं म्हणाल रे नाही तर पोरं रिस्पॉन्स देऊ राहिले काही ना काहीतरी चालू आहे आपलं हं तेवढं असू द्या हां ते हा? माझ्यावर तेवढं लक्ष असू द्या मी तसं तुमच्यावर लक्ष ठेवणारच आहे बघा डिफरन्स बिटवीन बाय वॉल्टाईन आणि मल्टी ओल्टाईन जे बाय ओल्टाई आहे आणि मल्टी ओल्टाईन आहे त्याच्यामधलं काय बघायचं आहे आपल्याला डिफरन्स नेमकं याच्यात फरक काय सर आम्ही सोबतीला हो तुमच्या बर लय बरं का बघा नंतर बाय ओल्टाईन ड्रेसेस आणि मल्टी ओल्टर डिसिजर रेजिस्टन्स आहेत मग हे कसे असणार आहेत चांगले डिसिजर रेजिस्टन्स असणार आहे हे पूअर असले तर हे थोडेसे त्याच्यापेक्षा बेटर असतील नंतर कॅन नॉट टॉलरंट बियॉंड अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस मग हे काय करतील अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसपेक्षा पेक्षा जास्त जे टेम्परेचर आहे ते टॉलरेंट करू शकतील नंतर एक्स बी प्रिझर्व्ह अप टू सिक्स टू टेन मंथ्स बाय ते पर्यंत आणि यांचे स्टोर फॉर मोर दॅन ट्वेंटी डेज किती वीस दिवसाच्या पेक्षा जास्त नंतर फिलामेंट लेंथ इज हजार ते सव्वीसशे मिलीमीटर पर कुकून हजार ते सव्वीसशे मिलीमीटर पर कुकून आणि याच्यामध्ये जी आहे तर ती किती आहे चारशे ते पाचशे मिलीमीटर पर कुकून हा डिफरन्स कशातलाय बाय व्होल्टाइन रेसिस आणि मल्टी व्होल्टाईन ड्रेसेस तर बाय व्होल्टाईन म्हणजे काय जे दोन जनरेशन प्रोड्यूस करू शकतात किती दोन जनरेशन इन अ इयर इन अ इयर आणि हे दोन पेक्षा जास्त जनरेशन प्रोड्यूस करू शकतात पर इयर त्याला काय म्हणायचं मल्टी व्होल्टाइन कळालं का कळालच असल कळल असं शिकवणं सुरू आहे ज्याला कळत नसेल ज्याला कळत नसेल त्याने कमेंट मध्ये मला विचारा मी प्रत्येकाला सांगेल मी तुमची शंका दूर करेल। का चंद्रकांत आळ्या आता ग्रुप म्हणजे चार्ट बघा रे लक्ष ठेवा फोन मधून बाहेर येतील आळ्या त्यांना टाकले तेव्हाच तेच शोधत होता लेक्चरकर लक्ष दे चंद्रकांत लेक्चरकर लक्ष दे बघतोय तो नुसतच आळ्या आळ्या हा नंतर काय मोल्टिनिझम मोल्टिनिझम म्हणजे काय काय असतं मोल्टिनिझम बघा इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ मोल्टिंग थ्रू द लाइफ लाइफ सायकल मोल्टिंग म्हणजे काय आपली साप आहे साप अंगावरची कात काढून टाकतो ते काय झालं मोल्टिंग ठीक आहे आपला साप आहे ना साप साप अंगावरची काय काढून टाकतो कात काढली कात तर ती कात काढल्यानंतर ती काय होती एक मोल्टिंग होती हा कात टाकणे त्याला काय म्हणायचं मोल्टिंग सिल्क वर्म कॅन बी क्लासिफाईड इन टू टेट्रामोल्टर्स टेट्रामोल किंवा नाही टेट्रानंतर पेंटा असतं पेंटाच्या नंतर हेक्झा असतं आणि टेट्राच्या अगोदर ट्राय असतं म्हणजे तीनदा चारदा पाचदा आणि सहादा हे काय करणार कात टाकून देणार बरोबर आहे त्याला काय म्हणायचं मोल्टीनिजम ट्रायमोल्टर्स टेट्रामोल्टर्स मोल्टर्स आणि हेक्झामोल्टर्स हे खूप रेअर आहेत हे खूप रेअर आहेत आता एका दिवसातून तुम्ही सहा वेळेस कपडे बदल सांग का पोहर नाही ना मुलींचे ठीक आहे मुली बदलू शकतात मे बी काही काही नेक्स्ट 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 का बघणार आपण नेक्स्ट जायना बाबा जाय ना हां आता बघणार आपण डीस इज ऑफ सिल्क सर आता इथपर्यंत बघितलं आता यांना काही ना काही बिमाऱ्या होत असतील काही ना काही डिसीज तर होत असतील बघा नंतर आपण काय बघणार आहे डिसीज बघा व्हायरल डिसीज ए, ए, आता काय बघणार आपण व्हायरल डिसीज व्हायरल डिसीज मध्ये बघा ग्रासेरी आणि फ्लॅचेरी फ्लॅचेरी असा डिसिज आहे हा व्हायरल पण आहे आणि बॅक्टेरियल पण आहे फ्लॅचेरी चेरी हा आहे आणि बॅक्टेरियल पण आहे नंतर फंगल डिसीज कोणता आहे मस्कार्डिन नंतर प्रोटोजोआ डिसीज कोणता आहे पेब्रिन पेब्रिन कसा डिसीज आहे तो प्रोटोजोआ आता याच्यातला एक एक बघणार आपण याच्यातला आता एक एक बघणार सर्वात पहिले कोणता बघायचा जो स्लाइड मध्ये असणार तोच बघणार जो स्लाइड मध्ये असणार तोच बघणार सर्वात पहिले सर्वात पहिले कोणता आहे ग्रासेरी सर्वात पहिले कोणता आहे ग्रासेरी ग्रासेरी कसा डिसीज रे सांगा कमेंट मध्ये पटकन सांगा ग्रासेरी कसा डिसीज आहे कमेंटमध्ये सांगा सांगा पटकन ग्रासेरी कसा डिसिज आहे व्हायरल बॅक्टेरियल प्रोटोजोल फंगल कसा डिसिज आहे मध्ये बोलत चला व्हायरल 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 झालं ते गाणं हो माहिती आहे मला माहिती आहे ओके कसा आहे व्हायरल बघा काय बघा जगा मग सगळीकडे बघा बघा ग्रासेरी इज अ मेजर सिल्क वर्म एस्टिमेटेड अबाउट थर्टी थ्री पर्सेंट ऑफ ओव्हरऑल डिसीज इन द ग्रुप जवळपास तेहतीस टक्के कोणता डिसीज आढळतो आपल्यात ग्रासेरी दिसतंय का हा कोणता डिसीज आहे ग्रासेरी नंतर बघा दिस डिसीज इज कॉमनली फाउंड इन ऑल सिल्क रिअरिंग फॉर्म्स जेवढे पण आपले सिल्क रिअरिंग फॉर्म्स असतात त्याच्यामध्ये ग्रासेरिहा डिसीज आपल्याला आढळून येतो नंतर याचा कॉझल ऑर्गनिझम लय महत्वाचं आहे खरंच ना तुम्ही जर लक्षात ठेवत असाल ना तर हे लक्षात ठेवायचं याचा कॉझल ऑर्गनिझम कोणता असतो तर बॉम्बॅक्स मोरी न्यूक्लिअर पॉलिस व्हायरस बी एम एन पी व्ही बी एम एन पी व्ही न्यूक्लियोटाइड पॉलिड्रस व्हायरस तर हे तुम्हाला माहितीच असेल हे काय बॉम्बॅक्स मोरी नेक्स्ट बघा नेक्स्ट डिस इज कोणता फ्लाचिरी कोणता फ्लॅचिरी हा आगाण्या काय ते डोंगर इथे डोंगर नाही आहेत इथं फक्त आळ्या आळ्या आणि पाकळ्या पुढं बघा फ्लॅचिरी लिटरली किंवा फ्लॅसिडनेस किंवा फ्लॅसिडनेस म्हणतात त्याला डिस इज ऑफ सिल्क कॉज बाय

ह्या कशा पडतात काळ्या पडतात डिफरन्स असतो रे जे ते जेनेटिक कॅरेक्टर ज्याच्या जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आता मी तुमच्यासारखा आहे बाहेरून पण आतून कसा आहे माझं मला माहिती आहे तुम्ही आतून कशी तुमचं तुम्हाला माहिती मग जेव्हा जी आपली सिल्क वर्म आहे ती काय खातील का इन्फेक्टेड लिव्ज खाईल कोणाचे त्यांचे जे फिडिंग मटेरियल किंवा मलबरी लिव्जचे जे आपले इन्फेक्टेड लिव्ज खातील तर तेव्हा त्यांचा रंग कसा पडेल मरायच्या वेळेस डार्क ब्राऊन कसा पडेल डार्क ब्राऊन जय हरिविठ्ठल अरे जय हरिविठ्ठल नंतर कॉझल ऑर्गॅनिझम बॉम्बॅक्स मोरी इन्फेक्शन फ्लॅचेरी व्हायरस किंवा बॉम्बॅक्स मोरी न्यूक्लिओसिस व्हायरस आता हे कॉझल ऑर्गॅनिझम याचा स्क्रीनशॉट मारला का याचा स्क्रीनशॉट मारला का स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि हे वाजायचं याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल कळत आहे का नेक्स्ट नेक्स्ट कोणता आहे मस्कार डिन मस्का डिन मस्कारा मस्कार माहिती आहे का रे अय पुराव मस्कारा माहिती आहे का ए पोराव मस्कारा माहिती आहे का मस्कारा तेरी आख्ख्या काय यो काजल त्याच्यामध्ये काय बघणार आपण मस्कारिन मस्कार्डिन डिसीज बघणार आहे मस्कार्डिन डिस बघा इट इज द फंगल डिसीज त्याला काय म्हणतात अजून व्हाईट मस्कार्डिन इज अ कॉमनली in ऑब्झर्व इन इंडिया जास्त प्रमाणात कुठे आढळतो इंडियामध्ये नंतर इट इज टर मॅज द ऑकेजनल डिसीज बट इफ इट ऑकर्स देन लीड टू अ कंप्लीट फेल्युअर ऑफ द क्रॉप कंप्लीट फेल्युअर होईल आपल्या क्रॉपचं नंतर मेनली ऑब्झर्व इन एरी सिल्क वर्म कोणत्या सिल्क वर्म मध्ये आढळतो मेनली एरी सिल्क वर्म मध्ये एस अ पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे बोहिरिया बसियाना कोणता आहे बोविरिया बसियाना नेक्स्ट बघा नेक्स्ट 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 बघणार आपण नेक्स्ट कोणता आहे पेब्रिन 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 पेब्रिनमध्ये बघा पेब्रिनमध्ये बघा अरे पेब्रिनमध्ये बघा हां पेब्रिन इज अ क्रोनिक डिसिज इन सिल्क वर्म विच इज कॉस्ट ड्यू टू प्रोटोजोआ पेब्रिन कशामुळे होतो मग प्रोटोजोआमुळे इट कैन बी युज्युअली ऑब्जर्व इन मुगा सिल्क सिल्कवर्म एंड इट इज वन ऑफ द अमोंग मोस्ट डेंजर डिसिज इन द सिल्क वर्म हा सर्वात जास्त खतरनाक डिसिज आहे बघा याच्यामध्ये कशा काळ्या डक पडल्या अळ्या ठीक आहे नंतर बघा याचा कॉजअल ऑर्गनिझम महत्त्वाचं हेच आहे बरं का पेब्रिनचा कॉजल ऑर्गनिझम कोणता आहे तर नोसेमा बॉम्बेसीज त्याची फॅमिली कोणती आहे नोसेमा टीडी कोणाची तर या पेब्रिनचा जो डिसीज कॉजिंग एजंट आहे नोसेमा बॉम्बेसीज जो कोण आहे प्रोटोजोआ त्याची फॅमिली काय आहे नोसेमा टीडी कोणती आहे नोसेमा टीडी नेक्स्ट नेक्स्ट आता आपण काय बघितले डिसीज बघितली आता आपण काय बघणार आहोत पेस्ट काय बघणार आहोत आपण आता पेस्ट तर सर्वात पहिली पेस्ट कोणती उझी फ्लाय एक्झोरिस्टा सॉर्बिलन्स एक्झोरिस्टा सॉर्बिलन्स म्हणजे काय उझी फलाय त्याच्यानंतर ॲपॅन्टॅलिस किंवा ॲपॅन्टॉलस स्टॅलिऑनी स्टँटोनी सॉरी ॲपॅन्टेलस स्टॅन्टोनी त्याच्यानंतर काय वास्प वेस्पा ओरिएंटलिस नंतर काय रेड अँड्स रेड अँड्स ह्या काय त्यांच्या

अठ्ठेचाळीस मध्ये इट इज द वर्किंग अंडर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल अँड गवर्नमेंट ऑफ इंडिया सांगा रे मिनिस्टर ऑफ मिनिस्टर कोण आहे मिनिस्टर ऑफ टेक्स्टाईल्स अँड इंडस्ट्रीचा सांगा सांगा कमेंट मध्ये सांगा बरं मिनिस्टर कोण आहे मिनिस्टर कोण आहे मिनिस्टर ऑफ टेक्स्टाईलचा बोलो 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 जुबा हां नेक्स्ट बोला मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल चा मिनिस्टर कोण आहे कमेंट मध्ये सांगा काय कोमल काय बी का नाही नाही सयाजीराव होमवर्क मिनिस्टर ऑफ टेक्सटाइल चे मिनिस्टर कोण आहेत वा वा पियुष गोयल हा स्मृती इराणी पियुष गोयल स्मृती इराणी नंतरवरती कोण आहे अजून सयाजीराव एकट्या एकटा वाटत आजकाल अस एकटे एकट वाटत बरी मी एकटा फ्री आहे इकडे येऊन जा हां मी इकडे फ्री आहे येऊन जा एकटेकट वाटणार नाही कळलं का रे सेंट्रल सिल्क बोर्ड बद्दल काय आलं नंतर स्टेट वाईज सिल्क प्रोडक्शन मी तुम्हाला स्टार्टिंग मध्येच बोललो होतो की सिल्क प्रोडक्शनच स्टेट वाईज आपण बघणार आहोत हा डाटा रिसेंट आहे दोन हजार एकवीस बावीसचा चा हा डाटा आहे कधी दोन हजार एकवीस बावीसचा तर सर्व आणि इकडे तुम्हाला हे डायरेक्ट सी एस बीच्या च्या वरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाच खालीवर नाहीये हे एकदम ऑथेंटिकेट आणि हंड्रेड पर्सेंट ट्रू आहे बघा सर्वात जास्त सिल्क प्रोडक्शन कुठं होतं एक नंबरला कर्नाटक किती अकरा हजार एकशे एक्याण्णव मेट्रिक टन नंतर दुसरं कुठलं आंध्र प्रदेश त्याच्यामध्ये किती होतं आठ हजार आठशे पस्तीस मेट्रिक टन नंतर तिसरं कोणतं आसाम आसाममध्ये पाच हजार सातशे मेट्रिक टन नंतर चौथं जे आहे ते कोणतं आहे तामिळनाडू तामिळनाडू मध्ये दोन हजार तीनशे त्र्याहत्तर मेट्रिक टन आणि जे वेस्ट बेंगॉल आहे वेस्ट बेंगॉलमध्ये एक हजार सहाशे बत्तीस मेट्रिक टन सोळा बत्तीस मेट्रिक टन कुठे वेस्ट बेंगॉल मध्ये हा सिक्वेन्स लक्षात असू द्या हा सिक्वेन्स लक्षात असू द्या ठीक आहे हा सिक्वेन्स लक्षात असू द्या हे स्टेट टॉप स्टेट ज्याच्यामध्ये सिल्क प्रोडक्शन होते नेक्स्ट आहे का काही ओके डन 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 आज के लिए इतना इतनाही दोस्तों आज के केली इतकाही थँक्यू अँड धन्यवाद चलो